पश्चिम बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यात दुर्गामूर्ती मूर्ती विसर्जनावेळी नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने सात जणांचा सा मृत्यू झालाय बुधवारी सायंकाळी जलपायगुडी जिल्ह्यातील मलबाजार भागातील माल नदी परिसरात ही दुर्घटना घडली दुर्गामूर्ती विसर्जना दरम्यान झालेल्या या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी दुर्गा मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नदीवर मोठ्या संख्येने लोक पोहोचले होते या दरम्यान अचानक पाण्याची पातळी वाढू लागली यामुळे लोकांची तारांबळ उडाली बघता बघता यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला तर अजूनही चाळीस जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे या घटनेचा व्हिडिओ मध्ये नदीत उतरताना दिसत आहेत व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत आहे की नदीची पाण्याची पातळी अचानक वाढली लाटा एवढ्या वेगाने वाढल्या की अनेक लोक त्यात अडकले आणि वाहू लागले यानंतर घटनास्थळी आरडाओरड होऊन गोंधळाचे वातावरण तयार झाले होते